दिवस मावळताना संध्याकाळ सोनेरी होते आणि सगळीकडे सोनं पसरल्याचा आभास निर्माण होतो. पण लवकरच रात्र पडणार असते आणि ते सगळं काळोखात गडप होऊन जाणार असतं. उतार वयात कधी कधी माणूस पुन्हा एकदा आपल्या भोवती तारुण्याचे सोनेरी क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. माणसाची ही तारुण्याविषयीची असोशी म्हणजे असतं जसं काही सबंध जीवनावरच हेलकावणारं तरल गहिरं पाणी. जा हे नेऊन दे त्याला. यस. हा हा ओके सर. काय ना सर, 6 वाजून गेले, आज काय घरी जायचं नाही वाटत. तू काय वेळ आहेस का विनायक? हा चार्टर्ड अकाउंटंट फर्मचा कुठला मालक संध्याकाळी 6 वाजता घरी परततो? मी तर कधी आयुष्यामध्ये 8 च्या आधी घरी गेलोच नाहीये. बघतो मी इतकी वर्ष. पण नाना साहेब, जसं वय वाढतं ना माणसाचं तशा सवयी बदलायला हव्यात. त्या 50 देखील तिशीच्या पद्धतीनं काम कसं करता येईल? जमत नाही ते. नाही ना, बिलकुल नाही चालणार. हा सुकटेन का जरा इकडे. काय विनायक, तिशीमध्ये कसं यू कॅन रिलॅक्स इफ यू वॉन्ट टू. तेव्हा कसं आपणच आपलं काम असं उभं करत असतो. कामाचा पसारा वाढला ना तुला सांगतो दम घ्यायला सुद्धा फुरसत मिळत नाही. कारण का कामच आपल्याला असं पुढं पुढं रेटत राहत. मग काय हाताखालच्या माणसाला सुद्धा ना ते पुरून उरत. तुला अनुभव नाही का ऍड फर्मचा? तुम्ही काय म्हणा नाना सर, अलीकडे तुम्ही जरा थकल्यासारखे वाटता एवढं खरं. इनफॅक्ट आज मी तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आलो होतो. आय होप यू आर ऑल राईट. 100% ऑल राईट. थोडस ड्राउझी वाटतंय पण काय ते काल रात्री जरा झोप नीट नाही लागली म्हणून. झोप का झाली नाही नीट? नाही तसं काही खास कारण नाही, थोडस रेस्टलेस वाटत होतं. जीव कसा असा घाबरा घुबरा होतो. मग तर तुम्हाला लवकर घरी जाऊन विश्रांती करा नाना साहेब. आपण काम करू, आकाशीपर्यंत जाऊ, एक एक बिअर मारू मस्त. म्हणजे मी बिअर पितो, तुम्ही कॉफी प्या आणि मग जाऊया घरी. नाही तुझी कल्पना चांगली आहे पण काय इथून सगळं हे आवरून निघायला मला अजून 1.5 तास तरी लागेल बाबा. प्लेबॅक सिंगर सुरेंद्र त्यांचा फोन आला होता. ओके सर. त्यांच्या अकाउंटची सुटली हालचाल त्यांच्या बायकोला याच्या पुढे कळतं का म्हणे लक्षात ठेवा. दे आर टेकिंग अ डिवोर्स. तशा डॉक्टर हर्डीपूर. गुड न्यूज मिसेस मात्रे, ही इज रिकवर्ड. यांनी डोळे उघडले? हो मगाशीच. आता तर बोलण्याला सुद्धा अधिक चांगला रिस्पॉन्स द्यायला लागले. ते बराच वेळ बेशुद्ध राहिले नाही. यस, त्यामुळेच थोडी काळजी होती. बट नाऊ ही इज आउट ऑफ डेंजर. पण डॉक्टर हे नाही बहिणी, तसे सगळे रिपोर्ट आल्याशिवाय मला नेमकं कारण सांगता यायचं नाही. पण कदाचित नर्वस ब्रेकडाऊन असावा. पण कशामुळे? बहुधा अतिश्रमान, ओव्हर एक्झर्शन. त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे. निदान 8-10 दिवस तरी त्यांना इथं ठेवावं लागेल अंडर ऑब्झर्वेशन. हॅलो विनायक, मी संजीवनी बोलते. बोला बहिणी. काय नानासाहेबांची तब्येत काय म्हणते? नाही तब्येत बरी आहे यांची. हे तिकडे आलेत का विचारायला फोन केला होता. 8:30 वाजून गेले अजून घरी नाही आलेत. येतील हो, येतील, काळजी करू नका तुम्ही. नाही तसं काळजी असं नाही पण न सांगता इतका वेळ कुठे बाहेर राहत नाहीत ना म्हणून. ऑफिस मध्ये उशीर झाला असेल, बाकी काय. गेला तासभर मी त्यांच्या ऑफिस मध्ये फोन लावते, सतत एंगेज होतोय. बर, मग मी असं करतो 10-10:30 वाजता परत फोन करतो. तोर जर का आले नसतील तर मग मी येतो तिकडे, मग आपण बघूया काय करायचं. एक एक मिनिट, हे आले होल्ड ठेवा. हा विनायक आहे फोनवर. हा बोल विनायक.
अहो काय नानासाहेब, किती उशीर करता घरी यायला? वहिनी किती काळजीत पडल्या होत्या, मला फोन केला शेवटी त्यांनी. अरे तू काय हिच्याकडे लक्ष देऊ नकोस रे, आजारी पडल्यापासून लहान मुलासारखं जपते बाबा मला ती. मग नको जपायला. हे बघा, तुम्हाला डोक्याला आणि शरीराला अतिश्रम घ्यायचे नाहीत अशी सक्त ताकीद दिलेली आहे डॉक्टरांनी, आणि ती माझ्या समोर. ते डॉक्टर का मार गोली, फर्म चालवायला काय डॉक्टर येणार का तुझं? अहो नानासाहेब असं कसं म्हणताय तुम्ही, काळजी घ्यायला नको का? हा ठीक आहे ठीक आहे, नंतर करतो फोन तुला, तुझ्या काळजीच्या गोष्टी ऐकायला. चल गुड नाईट, टेक केअर, गुड नाईट. मला वाटलं होत विनायक ना तरी खरं सांगाल तुम्ही. कशाबद्दल? उशिरा येणार ऑफिस मध्ये होतो मी. नाही, तुम्ही कुठेतरी गेला होतात, पण कुठे ते तुम्ही लपवून ठेवताय. हे बघ, ऑफिस मध्ये होतो मी, तुला खरं मानायचं तर मान, नाहीतर सोडून दे. एक काम कर पहिलं महत्वाचं, कडकडून भूक लागली, जेवायला वाट. सुप्रियंकर यांचा केबिन रिकामा? होय मॅडम, अहो संध्याकाळी तिथून गेले नानासाहेब, इव्हाना पोचायला हवे होते घरी. उशीर झाला की ऑफिस मध्येच होतो असं नेहमी सांगतात, म्हणून आज प्रत्यक्षातच बघायला आले होते. मॅडम, आजारपणातून उठल्यापासून आम्ही त्यांना उशिरापर्यंत थांबूच देत नाही ऑफिसात, शिवाय तेही घरी जायला उत्सुक असतात. घरी जायला उत्सुक असतात हो, पण घरी यायला उत्सुक असतात का? सुकटणकर, तुम्हाला काही कल्पना आहे का हे संध्याकाळी कुठे जात असतील याची? नाही बोल. तुमच्याशी कधी काही बोलले नाहीत? कधीच नाही. या या वहिनी, या या. नानासाहेब कुठे? नाही, मी एकटीच आली आहे. काय एवढ्या उशिरा एकटेनी? अरे तुम्ही एकदम गडबडीत निघालात का? का बा, माझा फारच अवतार दिसतोय का? नाही नाही, त्याकरता नाही म्हटलं मी. बसा बसा बसा, थोडा दम खा, मी कॉफी आणतो. नाही नको, खरच नको. बर, काळजीत दिसतंय, काय झालं? नेहमीच. गेल्या 4 महिन्यात 7 वेळा झालं यांना ऑफिसातनं परतायला उशीर व्हायचा, मी तुम्हाला फोन करायचा, आपण दोघांनी मिळून काळजी करायची आणि यांनी आरामात घरी परतायचं. आजही तेच, अजून आले नाहीत. पण आता तब्येत कशी त्यांची? म्हणजे पूर्वीपेक्षा बरीच बरी आहे. सुरुवातीला लक्षात येण्यात, लक्षात ठेवण्यात थोडासा घोटाळाच व्हायचा, कधी कधी तर बोलताना एकदम अचानक गप्प व्हायचे. मी म्हटलं यांच्या डोक्यावर परिणाम होतोय की काय, पण नाही बाई, त्यातनही हळूहळू तोल सावरला त्यांनी. तर आता हे नवीनच. नवीन म्हणजे हे ऑफिसातून उशीर आहे ना? हो, निदान ऑफिसातल्या कामाची सबब तरी सांगतात. सबब नाहीतर काय, त्या त्या वेळेला जाऊन पाहिलं मी ऑफिसात, ते नसायचेच तिथे. म्हणजे? म्हणजे काय? लप्पा छप्पी. काय नानासाहेब म्हणून लप्पा छप्पी? नाही बहिणी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नानासाहेबांसारखा माणूस कधीही खोटं नाही बोलणार. अहो मला ठाऊक नाही का हे, गेली 25 वर्ष मी त्यांना अगदी जवळून ओळखते, कधीच खोटं बोलायचं नाही ते. म्हणूनच तर मी अगदी गोंधळून गेले हो. तुम्ही त्यांच्या जवळचे मित्र म्हणून तुमच्याकडे आले, तुम्हीच विचार आता त्यांना. कशा विषयी? विनायक. वहिनी वहिनी, तुम्ही बघा, तुम्ही रडू नका प्लीज, तुम्ही शांत व्हा बरं. तर काय काय झालं मला सांगा, काय झालंय? तुम्ही पाहताच विनायक, इतकी वर्ष आमचा संसार कसा अगदी दृष्ट लागण्यासारखा चाललाय. कधी भांडण नाहीत, वादविवाद नाहीत. नाही, पण मला एक कळत नाही की भांडण वादविवाद होतीलच कशाला, तुम्ही दोघेही खूप समंजस आहात.
आजपर्यंत तुम्ही घर संसार व्यवस्थित सांभाळले, नानासाहेबांनी फॉर्म व्यवस्थित सांभाळले, वंदनही चांगला हुशार निघाला, अमेरिकेत शिकायला गेला, या नर्वस ब्रेकडाऊन पर्यंत नानासाहेबांच्या तब्येतीची सुद्धा काहीही तक्रार नव्हती, मग भांडणं वादविवाद होतीलच कशाला वहिनी? आजपर्यंत कुठल्याही बाईकडे मान वर करून सुद्धा पाहिलं नाही हो, आणि या उतार वयात भरल्या संसारात आता कसली औदास आठवली आहे ना? काय काय सांगताय का तुम्ही वही? कसं शक्य आहे? ज्यांची आम्ही अतिसभ्यपणासाठी थट्टा करायचो, परस्त्रीशी बोलताना नानासाहेब कसे बुजतात हे आम्ही टिंगल करून सांगायचो एकमेकांना, हेच नानासाहेब एका बाईच्या फंदात सापडते? मला कल्पनाही करवत नाही वहिनी, शक्य नाही मला कल्पना करायची गरजच नाही, खात्री आहे माझी। कशा म्हणून? अहो दुसरं काही असतं तर माझ्याकडे बोलण्यापासून राहिले नसते, पण हे तसच आहे, म्हणूनच उशिरा येणं, ऑफिसात नसणं, ठरलेली काम चुकवणं एरवी होऊ शकत नाही, एरवी चुकूनही हॉटेलात जात नाही ते, पण परवा यांच्या कोटाच्या खिशात हॉटेलाचं बिल सापडलं 600 रुपयाच, हॉटेल हरायचंच, त्यांचे खिसे ड्रॉवर्स ढुंढाळणं मला प्रशस्त वाटत नाही, म्हणून आणखी काय काय सापडेल कोणास ठेव? तुम्हाला काय वाटतंय? मला म्हणजे तुम्ही तरी त्यांना काहीतरी सांगून पाहा, बिचारा त्यांचं प्रेम कुठे गेलं आजपर्यंत, बिचारा मी काय कमी केलं त्यांचं, कुठे कमी पडले मी? मी बोलून बघेन त्यांच्याशी वहिनी, तुमच्यासारख्या आदर्श संसारावर येणारी आपत्ती मला टाळता आली ना तर मला खूप बरं वाटेल, मी उद्याच भेटतो त्यांना, तुम्ही काय काळजी करू नका। सध्या तरी एक बिअर आण, चिल्ड, बाकी नानासाहेब तब्येत कशी आता? एकदम फर्स्ट क्लास, पूर्वीपेक्षा फ्रेश वाटत, पण एक मात्र वाटायला लागलं, विनायक आपण आपला सगळा जन्म काम करण्यात आणि पैसे मिळवण्यात घालवला, आणि समजा आता आपल्याला मरण आलं तर मरताना काय वाटेल? आपलं जगायचं राहून गेलं। अहो पण नानासाहेब अजून पुष्कळ वर्ष जगायचं आहे तुम्हाला असं मला नाही वाटत, तू म्हणतोस तसं म्हणून मला वाटतंय, बस दुसरं काय नाही, तर काय आयुष्यभर आपण नुसतं काम करण्यात आणि पैसे मिळवण्यात घालवणार, बस दुसरं काय करणार? पण मग कशाला करायचं एवढं काम? हा तुम्हाला खोडच आहे रात्री उशिरापर्यंत ऑफिसात बसायची, त्यापेक्षा कुणाच्या तरी हाती सोपवा आता फॉर्म, निर्धास्त व्हा, रिटायर व्हा। कुणाच्या हाती सोपवणार? वंदनचं तर अजून शिक्षण पूर्ण व्हायचं, आणि या 50 काय आपल्याला रिटायर होण्यात काय मजा नाही। नानासाहेब वहिनी आजकाल खूप चिंतेत असतात, तुम्ही उशिरा घरी येता, कुठे जाता काही सांगत नाही, तिला संशय आलेला आहे मी कुठल्या तरी बाईबीच्या नादात आहे म्हणून। तर मग असा संशय नकोय ना यायला, तुमच्यासारखा संसारी सज्जन माणूस त्या वाटेला जाणं तरी शक्य आहे का नानासाहेब? कधी कधी ना फार त्रास होतो या सभ्य सज्जन प्रतिमेचा, माणूस सभ्य सज्जन संसारी असतो याचा दुसरा अर्थ काय रे? म्हणजे त्या माणसानं आयुष्यभर नाकासमोर चालून आपला संसार केला, दुसरं काही त्याला करायला जमलं नाही आज नाही, पण त्याच माणसानं सगळे मोह टाळून निष्ठेने संसार केला असाही अर्थ होऊ शकतो नाना सर? हो, पण ज्यांना शक्य होत ती माणसं निष्ठेनं संसार करीत नाही, कारण ते फार कंटाळवाणं असत। आता माझ्या संसाराचं बघ ना,
संजीवनीने किती काळजी घेतली माझी माझी माझ्या संसाराची त्यामुळे कसली अडचण आली ना काही वेळ वाकडे घडलं नाही इनफॅक्ट काही घडलंच नाही आणि आज माझ्या आजारानंतर काहीतरी घडतंय मला घरी यायला उशीर व्हायला लागला बस तिच्या मनानं लगेच घेतलं की मी सगळी निष्ठा बाजूला ठेवून कुठल्या तरी बाईच्या नादात पडलो मग खोटं आहे ना ते खोटं म्हणजे साप खोटं आहे मला वाटलंच होतं मी कुठल्याही बाईच्या नादात पडलेलो नाहीये विनायक तर मी एका 24 वर्षाच्या तरुणीच्या नादात पडलो मार्था तिचं नाव मार्था नाव आहे तिचं जिमतेम 25 म्हणजे यांच्या जवळजवळ निम्म्या वयाची मुलीसारखी दिसायला कसे म्हणत होते नाही मध्यमच आहे रूपानं पण राहते चांगली फॅशनेबल देखणी आहे म्हणा नाही देखणी असं नाही बहिणी पण चांगली दिसते आणि मुख्य म्हणजे तरुण माझं वय झालं आता नाही नाही बहिणी मला तसं नव्हतं म्हणायचं पण नाना म्हणाले ते त्यांचंच म्हणणं सांगते मी सुद्धा बहिणी कसंही असलं तरी त्या मारता का फारताला तुमची सर येणार आहे का आम्हाला सांगा हा तुम्ही कशा पोक्त भारत असता आहात ती अशीच काहीतरी उथळ असेल तुमचं मत झालं हो नाही नाही वहिनी नानासाहेबांचंही हेच मत आहे मी सांगतो ना तुम्हाला आवडतं मात्र तेच सगळ्या पुरुषांना वाटतं की आयुष्यभर आपण तरुणच राहणार होत त्यामुळे त्यांच्या जोगत्या तरुण मुली ते शोधणारच वहिनी तुम्ही उगच मनाला लावून घेऊ नका एवढं अहो पासिंग फेज आहे बऱ्याचशा संसारांमध्ये येते आणि जातेही लगेच हे बघा थोड्याच दिवसात नानासाहेबांना त्यांची चूक कळेल कळेल तेव्हा कळेल तोपर्यंत तरी माझ्या संसारात मीच परकी मी आपली त्यांनी औषधं वेळेवर घ्यावीत अतिश्रम करू नयेत म्हणून इथे रक्त आटवते आणि ते मात्र खुशाल आपला आजार पण वय विसरून मजा मारतात खुशाल उशिरा येतात बिन दिक्कत माझ्याशी खोट बोलतात विनायक विनायक तुम्हाला तरी कधी वाटलं होतं का हो की एका फटक्यात आमच्या संसाराचं चित्र असं पालटून जाईल म्हणून